सांगली प्रभाग क्रमांक 18 मध्ये CCTV कॅमेऱ्याचे उद्घाटन नगरसेवकांसह स्थानिक नागरिकांच्या हस्ते शेपळ वाढून करण्यात आले. सांगली प्रभाग क्रमांक 18 मध्ये गेले अनेक दिवसांपासून चोरी, घरफोडी, मारामारी आणि अपघात वारंवार घडत आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार समाज कल्याण समिती माजी नगरसेविका स्नेहलताई सावंत यांच्या निधीमधून 10 लाखाचे CCTV कॅमेरे रामकृष्ण परमहंस सोसायटी आणि रेपे चौकामध्ये बसवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांनी नगरसेवकांचे आभार मानले आहेत. यावेळी माजी नगरसेवक महेंद्र सावंत, माजी नगरसेविका नसीमा नाईक, माजी नगरसेवक अभिजित भोसले, सामाजिक कार्यकर्ते रझाक नाईक, मंसूर नाईक यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज शहराच्या विकासासाठी आणि शहरातील प्रभागामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि चुकीच्या गोष्टी घडत असताना चोरी असेल, घरफोडी असेल, वाहतूक नियोजन असेल, वाहतूक नियोजनमध्ये काही चुकीचे प्रकार घडत असतात, दुर्घटना होत असतात, त्यासंबंधी आपण CCTV फुटेज प्रभागामध्ये बसवण्यात आलेला आहे. आणि हा उपक्रम इतर विकास कामं आपण जनतेसाठी देतो आहे. जनतेचं कल्याण आणि जनतेच्या सुरक्षितेसाठी आणि माझ्या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आम्ही हा निर्णय घेतला की हे काळाची गरज आहे CCTV फुटेज बसवणं. आणि CCTV फुटेजच्या माध्यमातून इतर जे प्रकार आज शहरामध्ये घडत आहेत त्यासाठी कुठेतरी आळा बसेल आणि नागरिक सुरक्षित राहतील, महिला सुरक्षित राहतील, यासाठी हा घेतलेला निर्णय समाज कल्याण समितीच्या माध्यमातून मागासवर्गीय निधीतून हा CCTV फुटेज बसवण्यात आलेला आहे. हे CCTV फुटेज बसवत असताना माझे सहकारी अभिजित भोसले असतील, नसीमा नाईक असतील, रचन भय असतील, बाळासाहेब सावंत असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आज आपण हे संरक्षण प्रभागातील लोकांना देतो आहे. आणि आज आनंद होतो आहे की हे काम करत असताना आम्ही प्रयत्नशील ठरतो आहे आणि नागरिकांचा विश्वास असणार आमच्यावर तो आज साध्य ठरतो आहे. इथून पुढं त्यांची साथ, सहकार्य आणि विश्वास असाच आमच्या वती राहील. आणि आता उद्याची आचारसंहिता पाहता लोकांचे काही संग्रह झाले असतील, लोकांनी काही विषय जनतेसमोर आणले असतील, पण हे साफ चुकीचं आहे. आपण सर्व काही जनतेच्या संरक्षणासाठी करतो आहे. इथं कुठलाही श्रेयवाद न घेता आम्हाला कोणताही श्रेयवाद घ्यायचा नाही. आज आम्ही 5 वर्ष काम करत असताना कुठलाही श्रेयवाद न घेता नागरिकांच्या सुविधांसाठी आज आम्ही इथं प्रयत्नशील काम करत राहिलो आहे. आणि हाच विश्वास आम्हाला आमच्या कामाची पोच पावते आहे. आणि इथून पुढं आम्ही त्यांच्या सेवेशी असंच प्रयत्नशील राहू हे ग्वाही देते. धन्यवाद. आज लक्ष्मीनारायण कॉलनी रेपे चौक या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेविका सावंत मॅडम, नगरसेवक अभिजित भोसले, नसीमा नाईक, बाळासाहेब सावंत या प्रभाग क्रमांक 18 मधील ह्या 4 नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांच्या फंडातून लक्ष्मीनारायण चौक रेपे चौक ह्या ठिकाणी CCTV फुटेज या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. बरोबर एक चांगलं काम या ठिकाणी या नगरसेवकांच्या माध्यमातून झालेलं आहे. कारण या परिसरामध्ये वाहतुकीचं नियोजन असेल किंवा काही गैरप्रकार घडतात रात्रीच्या वेळी वगैरे, तर CCTV कॅमेरा ह्या ठिकाणी चौकात असणे ही नागरिकांची ह्या भागातल्या मागणी होती गेल्या अनेक दिवसापासून. ती मागणी या 4 नगरसेवकांनी ह्या ठिकाणी CCTV फुटेज बसवून पूर्ण केलेली आहे. त्यामुळं ह्या भागातील नागरिकांच्यामध्ये एक चांगला आनंद या ठिकाणी व्यक्त होत आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 18 मधील रामकृष्ण सोसायटी ह्या ठिकाणीसुद्धा CCTV फुटेज बसवण्यात आलेले आहेत. या भागामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये या 4 नगरसेवकांच्या माध्यमातून ज्या काय नागरिक सुविधा असतील त्या सर्व नागरिक सुविधा देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे ह्या 4 नगरसेवकांनी ह्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये केलेले आहेत. मग तो गटरीचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल किंवा अन्य ज्या काही नागरिक सुविधा आहेत त्या सर्व नागरिक सुविधा या भागामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण हा प्रभाग क्रमांक 18 खऱ्या अर्थानं गुंठेवारीचा हा सगळा प्रभाग आहे आणि विस्तारित प्रभाग आहे. आपण जर गावठाणामध्ये गेला तर त्या ठिकाणी नागरिक समस्या कमी असतात, परंतु गावठाण आणि गुंठेवारी भागामध्ये अनेक समस्या दिवसेंदिवस निर्माण होत असतात. आणि अशा या आव्हानात्मक प्रभागामध्ये काम करणं एवढी सोपी गोष्ट नाही, परंतु हे आव्हान या 4 नगरसेवकांनी पेलून या प्रभाग क्रमांक 18 मध्ये खरोखर चांगलं काम गेल्या 5 वर्षांमध्ये केलेलं आहे. तिथून पुढेसुद्धा ह्या 4 नगरसेवकांनी आमच्या या प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांच्या समस्येसाठी सदैव प्रयत्नशील राहावं
आणि या ठिकाणी नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांच्या फंडातनं महानगरपालिका समाज कल्याण जी काही समित्या त्यांच्या माध्यमातनं ही CCTV फुटेज या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी कुणी श्रेयवाद घेण्याचा काय प्रयत्न कुणी करू नये. नगरसेवकांच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे आणि त्याबद्दल नागरिकांच्यामध्ये एक चांगलं आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. धन्यवाद.